वेलकम टू शीतल स्पेशल. आपण पुष्कळ भाज्या मी तुम्हाला करून दाखवले आतापर्यंत. आमटी झाली, कालवण झाली, सांबार किंवा अगदी अवियर पासून सगळं झालं. आता मी तुम्हाला रोजच्या जेवणातला एक अगदी साधा पदार्थ, तो म्हणजे वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत अतिशय उत्कृष्ट चवीला कसं लागेल त्याची अगदी वेगळी पण सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता थंडी पडलीये, मस्त तुम्हाला गरमागरम जेवण जेवावं असं वाटत असेल, घरच्यांना वाढावं असं वाटत असेल, आणि अशा गरम गरम वांग्याच्या भरताबरोबर गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची किंवा तांदुळाची भाकरी तर अप्रतिम लागते. चला तर मग चला सुरुवात करूया वांग्याच्या भरताला. वांग्याचं भरीत म्हणजेच बैंगन भरता बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 भरताची वांगी, 3 हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून धने पावडर, 2 टोमॅटो, 2 टीस्पून लाल मिरची पावडर म्हणजे ती लाल तिखट, 1 मध्यम आकाराचा कांदा चिरलेला, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट. सर्वात प्रथम या वांग्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता ह्याला असे उभे चिरे पाडायचे आहेत आणि मध्ये मध्ये मग आपल्याला काही काही त्याच्यामध्ये मसाले भरायचे. एकतर अशा चिरा पाडल्याने ते आतपर्यंत चांगलं शिजतंसुद्धा, व्यवस्थित भाजलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची खोचून घालणार आहोत. हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण अशी लसणाची एक पाकळी, दुसऱ्या खाचीमध्ये बाही व्यवस्थित नाही झाले, ह्याच्यामध्ये 1 लसणाची पाकळी, 1 मिरची, 1 लसणाची पाकळी इथे आपण 2 घालूया. याच पद्धतीने आपल्याला हे वांगं पण करायचं आहे. ह्याच्यातही आपण 1 लसूण पाकळी, ह्याच्यामध्ये पण 1 लसूण पाकळी आणि 1 मिरची, इथे आपण 2 लसूण पाकळ्या घालूया, नको 2 राहत नाहीत, ह्याच्यात घालूया लसूण पाकळी, दुसरी लसूण पाकळी आणि मिरची. आता आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत आणि गॅसवर भाजायला ठेवणार आहोत. आता या वांग्याला मी तेल लावून घेते म्हणजे वांगी अशी डायरेक्ट करपत नाहीत आणि छान आपली भाजली जातील. इथे गॅसवरती मी जाळी पण ठेवलेली आहे म्हणजे आपला गॅस खराब होणार नाही. गॅस पेटवून त्याच्यावरती आपण वांगं भाजत ठेवूया. त्याचप्रमाणे हे दुसरं वांगं पण मी तेल लावून घेते. दुसऱ्या गॅसवर भाजायला ठेवते. आता हे 2 छोटे टोमॅटो मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत, ह्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ह्यालाही मी तेल लावते आणि मधला जो छोटा गॅस आहे त्याच्यावरती ठेवून देते. आपल्या 2 राहत आहेत पण आता एका मागून 1 करावे लागतील मला.
दोन राहत नाही आहेत, एका वेळेला एकच करावा लागेल. आपण हा एकच टोमॅटो इथे ठेवूया. आपल्याला एक आयडिया करता येईल की आपल्याला थोडंसं ह्याच्या बाजूला हा टोमॅटो ठेवता येईल. हे पहा आपले वांगी आणि टोमॅटो कसे मस्त खरपूस भाजले जात आहेत. माझा एक टोमॅटो भाजून झाला आहे, हा मी आता दुसरा ठेवला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कसा मस्त खरपूस वास येतो आहे आणि छान त्या वांगी आपली भाजली जात आहेत. हे बघा दुसऱ्या गॅसवर दुसरं अगदी सुरेख भाजले जात आहेत. आतमध्ये मिरची आणि लसूण पण छान खरपूस भाजले जात आहेत. हे पहा आपली वांगी टोमॅटो छान खरपूस भाजून झालेली आहेत. मला साधारण 15 ते 20 मिनटं लागली मंद गॅसवरती ते भाजायला आणि लसूण आणि मिरची पण छान खरपूस भाजली गेली आहे. एक 10 मिनटांनी ते थंड झाल्यानंतर आपण सोलून घेऊ. हे पहा आपली वांगी आणि टोमॅटो आता थंड झालेले आहेत. आपण आता हे सोलायला घेऊया. खूप लोक वांगं थोडंसं पाण्यात बुडवून घेतात पण तसं करू नका, कारण ते भाजल्याने त्याचा जो खमंग सुवास असतो तो सगळा मग निघून जातो. सालं चटचट निघावीत म्हणून पाण्यात बुडवलं, थोडं आपण वेळ आणि कष्ट वाचवायला गेलो तर त्या पदार्थाची चव मग पूर्ण बिघडून जाते. हे पहा आपली वांगी आणि टोमॅटो छान सोलून झालेले आहेत. आता आपण हे मॅश करायला घेऊ. पहिले आपण याचे देठं काढून घेऊ. आणि मॅशरनी मॅश करू. छानपैकी मॅश करून घेऊया. हे बघा आपली वांगी चांगली शिजली आहेत त्याच्यामुळे चांगलं मॅश होत आहे. टोमॅटो सटकतो येतो जरा. हे मी एका बोलमध्ये घ्यायला पाहिजे होतं, प्लेटमध्ये होत नाही आहे व्यवस्थित. ठीक आहे, हे बघा लसूण आणि मिरची पण आपण हलकं मॅश करून घेऊया. ते नाही झालं तरी चालेल. चला इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. कढईतलं तेल तापलेलं आहे. पहिले आपण ह्याच्यात घालूया चमचाभर जिरे, मग आलं लसूण पेस्ट, त्याचा कच्चा वास जायचवर आपण थोडंसं परतूया. कांदा किंचित, हळद पाव चमचा हिंग,
कांदा पण चांगला शिजला आहे. आता आपण याच्यात हे मिश्रण घालूया. आता याच्यात जाईल धनेपूड. लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे थोडंसं परतून घेऊया. याच्यात आपण किंचित पाणी घालून हे शिजवून घेणार आहोत. म्हणजे जर वांगी किंवा टोमॅटोचा काही भाग थोडासा कच्चट राहिला असेल देठाकडे वांगी किंवा टोमॅटो आतल्या बाजूने, तर ते छान मिक्स होईल. अगदी थोडं, खूप जास्त नाही घालायचं आहे, 2-3 चमचे. आपलं हे सगळं छान परतून झालं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेऊया. आपल्याला भरीत शिजत ठेवून सुमारे 5 मिनटं झाली आहेत. बघूया. येस, हे बघा, सगळं पाणी आटलं आहे, मस्त शिजलं आहे, सगळं एकजीव झालं आहे, सुरेख रंग दिसतो आहे. आता आपण ह्याच्यावर स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया आणि गरमागरम वांग्याचं भरीत म्हणजेच बैंगन भरता खायला तयार. चला, मस्तपैकी स्वादिष्ट वांग्याचं भरीत तयार आहे. मी इकडे मस्तपैकी मिक्स पिठाच्या म्हणजे ज्वारी बाजरी आणि नाचणी एकत्र करून भाकऱ्या केल्यात गरम गरम. कधी एकदा जेवते असं झालं आहे. चला सुरुवात करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.